जमदे काम झालेत ना रे वय झाले की मला असं का वाटतं माझ्याकडनं काहीतरी राहून गेलंय काय सगळी तयारी नीट झाली की नाही हा बरं आलेल्या पाहुण्यांना कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही याची काळजी घ्या हा बरं बाळासाहेब तुम्हाला अक्का साहेबांना फोन लावायला सांगितलं होतं काय झालं त्याच आम्ही तुम्हाला विचारतोय गपका बसला ते विसरलो वा ज्यांच्यासाठी आपण डाव मांडतोय त्यांना कळवलं पण नाही तुम्ही ते जरा एक अर्जंट काम आलं त्याच्या ओ अक्का साहेबांना बोलवण्यापेक्षा दुसरं कुठलं अर्जंट काम असू शकतं का मूर्खाचा बाजार सगळा काय म्हणतो अक्का साहेबांना फोन लावा आणि आमच्याकडे द्या वाचतोय हॅलो नमस्कार अक्का साहेब रावसाहेब दांडगे पाटील बोलतोय रावसाहेब नमस्कार नमस्कार अचानक फोन केलात आमचे आभार मानायला पुष्पगुच्छ पाठवून तुम्ही आम्हाला सरप्राईज दिलं तसंच तुम्हाला अचानक फोन करून आम्ही सरप्राईज दिलंय असं समजा आम्ही पुष्पगुच्छ पाठवला कधी नाही आम्हाला माहिती होतं तुम्ही असलेच काहीतरी बोलणार बरं असो तुमच्या शुभेच्छा मिळाल्या धन्यवाद अक्का साहेब आज आम्ही तुम्हाला वेगळ्याच कारणासाठी फोन केलाय नाही रावसाहेब आधी माझं ऐकून तर घ्या आधी तुम्ही आमचं ऐकायचं आमची तेजू आमची मुलगी मुंबईला होती शिकायला नुकतीच आली आहे परत योगायोगाने आज तिचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस आम्ही धूमधडाक्यात साजरा करायचं ठरवलंय आणि त्याकरता तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे अहो रावसाहेब असं अचानक फोन केलं मी अक्का साहेब आमच्या बाळासाहेबांच्या चुकीमुळे आम्ही तुम्हाला ऐन वेळेला फोन करतोय त्याबद्दल माफी असावी पण तुम्ही नाही म्हणू नका तुमच्यासारख्या थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद आमच्या मुलीला लाभले तर आम्ही स्वतःलाही भाग्यवान समजू बर आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर नाही म्हणणार नाही मी येई धन्यवाद